मॉर्निंग आज स्टूडेंट आपण बघत आहोत औद्योगिक समाजशास्त्र त्याच्यामध्ये संघटनेचे कार्य तर याच्यामध्ये आपण मागच्या भागामध्ये चार कार्य बघितले तो आहे नियोजन संघटन कर्मचारी व्यवस्था आणि समन्वय तर बाकीचे उरलेले कार्य आजच्या भागामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर संघटना म्हणजे काय हे आपण आधी बघितलं सगळ्या बघितलेलं आहे तर हे संघटनेचे नेमके कार्य कसे असते तर आधी नियोजन ठरलेलं आहे त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये संघटन तयार होते मग त्याच्यानंतर कर्मचारी व्यवस्था त्याच्यानंतर त्याच्यामध्ये निर्देशन आणि त्याच्यानंतर समन्वय या सगळ्या गोष्टी जेव्हा पार पाडल्यानंतर तिसरं कार्य आहे संदेश वहन ह्या सगळ्या संघटनेला औद्योगिक क्षेत्रामध्ये या संघटनेला ह्या सगळ्या सगळे कार्य पार पाडावं लागतात त्याच्यानंतर आहे संदेश वहन तर संदेश वहन म्हणजेच काय तर दोन किंवा अधिक व्यक्तीमधील एकमेकाशी वस्तुस्थिती कल्पनाच्या मते किंवा भावना या बाबतीत देवाणघेवाण म्हणजे संदेश वहन होय तर संदेश वहनाचे विविध प्रकार आहेत तोंडी किंवा तोंडी व लेखी संदेश वहन औपचारिक व अनौपचारिक संदेश वहन त्याच्यानंतर उग्र व श शे, संदेशवहन संदेश वहन इत्यादी विविध प्रकार संदेशवनाचे आहे तर प्रत्येक प्रकाराचे फायदे व तोटे जरूर आहेत या प्रकाराच्या बरोबरच संदेशवनाची दुसरी अनेक माध्यमे शोधून काढलेली आहेत काही कारखान्यात आठवड्यातून किंवा पंधरवाड्यातून एकदा कारखान्यातील कर, कार, कार सर्व कर्मचाऱ्याची बैठक घेऊन काही विषयावर समग्र चर्चा केली जाते तर त्यासंबंधी त्या योग्य तो निर्णय घेतला जातो त्याचबरोबर घोषणा सूचना पेटी तक्रारी मांडण्याची सोय प्रकार प्रकाशने इत्यादी मार्गाने सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना माहिती व आदेश पुरवले जाते संदेशवहन पद्धती ही अलीकडच्या गुंतागुंतीच्या उद्योगधंद्यातील संघटनाची नाडी असले झालेली आहे तर संदेशवहन पद्धती हे महत्त्वाची एक संघटनाची नाडी म्हटल्या जाऊ शकते आहे तर संघटनेशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध येणाऱ्या व्यक्ती व्यक्ती येणाऱ्या अनेक व्यक्ती आणि व्यक्ती व्यक्ती समूहात असतात अशा व्यक्तींना संघटनेविषयी माहिती देण्याचे कार्य म्हणजेच संदेशवळण होय आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांना त्यांची कार्य कशा प्रकारे किंवा आणि कुठे करावे यासंबंधी सूचना द्यायची माहिती द्यावी लागते आणि या मार्गदर्शनाशिवाय संघटना कार्य करू शकत नाही तर संघटनेला आपले कार्य कुठे करायचे आहे कसे करायचे आहे काय करायचे आहे असं याच्यासाठी प्रत्येक वेळोवेळी ही माहिती पुरवल्या जाते आणि ही माहिती पुरवल्याशिवाय संघटना ती तिचे कार्य पार पाडू शकत नाही त्यासाठी ही संदेश वहनाची प्रक्रिया ही फार महत्त्वाची आहे लक्षात संघटने संघटने संदेश व्यवस्था निर्माण करावी लागते आहे त्याच्यामुळे संदेश संघटनेची कार्यक्षमता वाढून तसेच संघटनेतील विविध स्तरावर कार्य करणाऱ्या व्यक्तीमध्ये चांगले सुदृढ संबंध प्रस्थापित होतात संघटनेच्या कनिष्ठ स्तरावरून जी माहिती मिळते त्या आधारावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना योजनेस तसेच निर्णयात बदल करणे शक्य होते तर संदेश वाहनाच्या माध्यमातून ही संघटनाला विशिष्ट माहिती दिली जाते वरिष्ठाकडून कनिष्ठाकडे कनिष्ठाकडून वरिष्ठाकडे अशा प्रकारे ही माहितीची देवाणघेवाण होत असते जोपर्यंत एखादे कार्य कसे करायचे आहे कुठे करायचे आहे आता आपल्याला कुठलं कार्य नेमकं का पार पाडायचे आहे हे त्या संघटनेपर्यंत पोहोचणार नाही किंवा संघटनेला त्या व्यक्तीमध्ये पोहोचणार नाही तोपर्यंत ती संघटना कार्य करू शकत नाही तर हे सगळे कार्य पोहोचवण्यासाठी किंवा माहिती गोळा करून ती माहिती पोहोचवण्यास वरिष्ठांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी तर हे हे कार्य संदेशवहन करत असते तर त्याच्यासाठी संदेश वहन ह्या एक महत्त्वाचा संघटनेचा कार्य ठरलेला आहे त्याच्यानंतर आहे अभिप्रेरणा व प्रोत्साहन तर संघटनेत किंवा विविध स्तरावर विविध व्यक्तींची त्यांच्या योग्यतेनुसार नियुक्ती करण्यात ते येऊन त्यांचे कोणते कार्य करावे किंवा कोणती जबाबदारी पार पाडावी हे निश्चित केले जाते असते आणि भौतिकदृष्ट्या कोण कौन, दृष्टिकोनातून फक्त पगार वाढ देणे पगार वाढ देणे पुरेसे नसते तर पदाधिकाऱ्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहित करण्याची प्रक्रिया म्हणजेच अभिप्रेरणा हो या प्रक्रियेमुळे संघटनेतील सर्व कर्मचारी परस्पर सहकार्याने तसेच निष्ठेने व जबाबदारीपूर्व आपले कार्य पूर्ण करून संघटनेची आर्थिक आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतात तर अभिप्रेहा आणि प्रोत्साहन प्रो, म्हणजेच काय तर संघटनेमध्ये विविध पदाधारी पदाधारी वर्ग काम करताना आपल्याला दिसते आहे तर त्या पदाधारी वर्गांना प्रोत्साहित करणे त्यांना विशिष्ट पदावरती असताना त्यांचा पगारवाढ निश्चित करून देणे त्यांना सोय सुविधा व्यवस्थित पुरवणे या सगळ्या गोष्टी ही संघटनाचे कार्य म्हणजे संघटना बघत असते तर कारखान्यामध्ये फक्त काही मोजकेच कामगार काम करत असतात असे नाही तर भरपूर कामगार वर्ग आपल्याला काम करताना दिसते आहे तर मग त्याच्यामध्ये सगळ्या पदावरचे व्यक्ती आपल्याला काम करताना दिसते आहे फोरमॅनपासून तर वरिष्ठ कामगारापर्यंत किंवा सी ओ अधिकार मॅनेजरपर्यंत आपल्याला हे व्यक्ती तर या सगळ्यांचा प्रोत्साहित करण्याचं काम ही संघटना करत असते तर काय कधी कधी काही तर आपला उद्देश प्राप्त करायसाठी कधी पगारवाढ करत असेल तर कधी बोनस त्यांना देत असेल याच्यामुळे काय होते तर ती कार्यक कर्मचारी वर्ग हा प्रोत्साहित होऊन हे आतुरतेने काम करण्यास तत्पर होतो आणि म्हणजेच काय तर तो काम करण्यासाठी ते जेव्हा त्याला प्रोत्साहित केला जाईल त्याला तेव्हा त्या त्या कारखान्याबद्दल किंवा आपल्या कामाबद्दल अधिक जास्त अभिमान वाटेल किंवा कुठल्या तो कार्य करण्यासाठी उत्स्फृत असेल म्हणून आणि त्याच्यामुळे तो फार चांगल्या प्रकारे त्या कारखान्यात काम करू शकेल तर अशा प्रकारे अभिप्रेत आणि प्रोत्साहित करण्याचे काम ही संघटना करत असते तर हे एक कार्य त्याचे असते त्याच्यानंतर लास्ट आहे नियंत्रण तर नियंत्रण म आता हे सगळे कार्य पाड पाळत असताना कुठेतरी नियंत्रण कर नियंत्रण ठेवणे हा एक महत्त्वाचा भाग आहे जर कुठल्याच गोष्टीला नियंत्रण नसेल तर त्याचं कार्य हे व्यवस्थित पार पाडलं जात नाही कारण नियंत्रणाशिवाय कुठलाही कार्य हा व्यवस्थित पार पाडू शकतच नाही त्याच्यामुळे मग ती संघटना असेल की कुठली औद्योगिक संघटना असेल अदर कुठलीही संघटना असेल तर त्याच्यावरती नियंत्रण असणे हे फार महत्त्वाचे आहे नाहीतर संघटना आपण स्थापन केली आहे ते संघटना त्यांच्या मनाला येईल तसे ते कर्मचारी वागत आहेत ते, ते कार्य करत आहेत तर ते कार्य यशस्वीरित्या पार पाडू शकत नाही त्यांना कुठेतरी नियम असले पाहिजे त्याच्यावरती नियंत्रण असले पाहिजे तरच ते, ते कार्य व्यवस्थित पार पाडू शकतात तर नियंत्रण हे असे कार्य आहे की ज्यामुळे उपक्रमाची उद्दिष्टे आणि योजना यशस्वी करण्यासाठी संघटना कार्याचे नियम करून ठरवलेल्या वेळोवेळी प्रगतीचा आढावा घेऊन तपासणी करून प्रमाणाप्रमाणे कार्य होते की नाही याची काळजी घेत असते त्याचबरोबर योजनेचे उद्दिष्ट साध्य करणे नियंत्रणामुळेच केवळ शक्य होते आणि नियंत्रणा साधारणतः प्रमाण निश्चित करणे प्रमाणाची प्रत्यक्ष कार्याशी तुलना करून त्या त्यातील तफावत दूर करणे त्याचबरोबर प्रमाण प्रमाणापासून कार्याचे विलचन विलचन झाल्यास त्याविरुद्ध योग्य दुरुस्ती करून उपाययोजने त्याची बाबीचा समावेश होतो नियंत्रणाचा उद्देश सर्व कार्य नियो नियोजन केल्याप्रमाणे दिलेल्या वेळेत आणि निश्चित केलेल्या पद्धतीप्रमाणे झाले आहे किंवा नाही याचे पाह हे पाहण्याचे तसेच काही तफावत आढळल्यास त्याची कारणे शोधून ती दूर करण्याचा करण्याचा असतो तर नियंत्रणाचा कार्य काय असतो तर दिलेले कार्य हे व्यवस्थित पार पडले आहे की कि नाही किंवा ते कार्य विशिष्ट पद्धतीने पार पाडत आहे की नाही जर ते पार पाडत अस नसेल किंवा विशिष्ट योजना ही व्यवस्थितपणे कार्य करत नसेल किंवा कुठली संघटन जे आपण संघटन निर्माण केलेले ते व्यवस्थित कार्य करत नसेल तर त्याच्यामध्ये काय चुका का दुरुस्त करायची आहे किंवा त्यांच्यामध्ये काय बदल करायचे आहे हे काम या नियोजनातून नियंत्रणातून होत असते त्याच्यानंतर आहे होत नियंत्रणातून होत असते त्याचप्रमाणे नियंत्रणामुळे संघटना कार्यक्षम राहून कार्याबाबत सातत्य टिकवून ठेवता येते याशिवाय नियंत्रणामुळे पदाधिकाऱ्यास कार्यपद्धतीची जाणीव निर्माण होऊन ते, ते योग्य प्रकारे कार्य करीत राहतात जर कोणाला नियंत्रण नसेल कोणावरती नियंत्रणच नसेल तर त्या पदाधिकारी तो त्या पदाचा व्यवस्थित वापर करू शकत नाही आणि त्याला त्या पदाची जाणीवसुद्धा राहत नाही त्याच्यामुळे जर मॅनेजरचा पद असेल तर तो त्याला आपल्या मनाला त्याचं जर, जर नियंत्रणच नसेल तर तो आपल्या मनात येईल त्या वेळेवर तो येणार आपल्या मनात येईल त्या वेळेवरती तो घरी जाणार म्हणजे कुठलीही एखादी संस्था आहे त्याला एक, एक विशिष्ट प्रकारे नियंत्रण असतो पाच वाजता ऑफिस बंद होण्याची वेळ असते दहा वाजता ऑफिस सुरू असणे असं जे काही प्रकारे नियंत्रण ठेवलेलं आहे मग त्या त्याला काय जो काही पदाधिकारी आहे त्याला काही कार्य पार पाडायचे असतात किंवा काही अधिकार दिलेले असतात त्या अधिकाराचा तो व्यवस्थित त्या नियंत्रणात राहून उपयोग करतो आहे की नाही हे सुद्धा पाहण्याचे काम हे नियंत्रण क क करीत असतो तर अशा प्रकारे हे कार्य संघटनेचे आतर तर अश आहे तर नियंत्रण हे एक महत्त्वाचा कार्य वरील प्रकारचे कार्य प्रामुख्याने कोणत्याही संघटनेला प्रामुख्याने पार पाडावे लागते तर हे सगळे कार्य मग ती कुठलीही संघटना असो हे सगळे कार्य पार पाडणे हे आवश्यक असते प्रत्येक संघटनेमध्ये नियोजन संघटन कर्मचारी व्यवस्था निर्देशन संदेशवहन अभिप्रेय आणि प्रोत्साहन आणि नियंत्रण हे सगळे कार्य प्रत्येक संघटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि मग ती कुठलीही संघटना असो शासकीय असो खाजगी असो निमशासकीय असो की वैयक्तिक की की राजकीय असू सगळ्या संघटना असेल तरी त्या संघटनेमध्ये अशा प्रकारचे कार्य ठरलेले असतात आणि या कार्यावरती ती संघटना चालत असते तर हे झाले संघटनेचे कार्य त्याच्यानंतर व्यवस्थापकीय दृष्ट सिद्धांतावरून आपण बघूया तर त्याच्यानंतर काही व्यवस्थापकीय प्रक्रिया सिद्धांत आपल्याला बघायचे आहे त्याच्यामध्ये उद्दिष्ट तत्व तर पहिला आहे उद्दिष्ट तत्व त्याच्यानंतर विशिष्टकरणाचे तत्व त्याच्यानंतर समन्वयाचे तत्व आणि जबाबदारीचे तत्व त्याचबरोबर अधिकाराचे तत्व आणि निश्चिततेचे तत्व तर हे व्यवस्थापकीय प्रक्रियेचे उद्दिष्ट किंवा सिद्धांतामध्ये आपल्याला वा पाहायला मिळ मिळलेले आहे व्यवस्थापकीय म्हणजेच काय तर संघटनामध्ये जे व्यवस्थापकीयपणा व्यवस्थापन असते जी कुठलीही संघटना असेल तर त्या संघटनेचा एक व्यवस्थापकीय मंडळ असतो तर त्या व्यवस्थापकीय सिद्धांत म्हणजे प्रत्येक सं उद्दिष्ट तत्व आहे प पहिलं तर प्रत्येक संघटनेचे ध्येय व उद्दिष्ट निश्चित पाहिजे व त्याची स्पष्टता जाणीव संबंधित व्यक्तीला असली पाहिजे संघटनेचे प्रत्येक विभाग हा एका उद्दिष्ट वृत्तीसाठी प्रयत्नशील असला पाहिजे तर हे पहिलं व्यवस्थापकीय प्र, प्रक्रियेचे तत्व आहे उद्दिष्ट म्हणजे प्रत्येक संघटनेला ध्येय व उद्दिष्ट असले पाहिजे आणि ते उद्दिष्ट प्राप्ती करण्यासाठी उद, प्रयत्नशील असले पाहिजे त्याच्यानंतर आहे विशिष्टीकरणाचे तत्व तर त्याच्यामध्ये विशिष्टकरण हे श्रमविभाजातून निर्माण होते त्याच्यामध्ये योग्य जागेसाठी योग्य माणसाची निवड श्रमविभाजनाचे साधने साहजिकच ज्या ज्या क्षेत्रात निश्चित असलेल्या व्यक्तींना अधिका अधिक कार्यक्षम होण्याची विशिष्टकरणं महत्त्व दिले पाहिजे म्हणजेच काय तर प्रत्येक ठिकाणी विशिष्ट म्हणजे काही जे माणसं आहे प्रत्येक ठिकाणी काही विशिष्ट पदाची नियुक्ती होते त्या पदा त्या पदावरती त्या त्या व्यक्तीला विशिष्ट व्यक्तीला निवड केली जाते म्हणजेच विशिष्टीकरणाचे तत्वाच्या आधारे हे एक नियुक्तीचं बघितल्या जाते म्हणजेच कोणाला कोणाची अं शिक्षणा शैक्षणिक पात्रता काय आहे त्या आधारानुसार त्या त्या व्यक्तीला त्या पदावरती नियुक्त केल्या जाते त्याच्यानंतर जा समन्वयाचे तत्वे त्याच्यामध्ये संघटनेचे विविध भाग आपल्याला परीने परी स्वतंत्रपणे काम करीत असले तरी सर्व विभागात उद्दिष्टे साध्य साधने व कार्य यामध्ये समन्वय साधणे आवश्यक असते जरी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपापले कार्य स्वतंत्रपणे पार पाडत असले तरीही प्रत्येक याच्यामध्ये उद्दिष्ट आणि हे उद्दिष्टे साधने व कार्य यामध्ये समन्वय म्हणजे सारखेपणा आपल्याला आप दिसले पाहिजे एकामेकाला पूरकपणा पूरक असले पाहिजे तर त्याच्यानंतर जबाबदारीचे तत्व व्यवस्थापकीय सिद्धांतामध्ये हा एक महत्त्वाचा आहे की संघटनेच्या सर्व विभागात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना आपली जबाबदारी कोणती याची निश्चित कल्पना पाहिजे त्याचबरोबर इतके नव्हे तर त्यांच्याकडून जबाबदारी योग्यरित्या पार पाडली जावी म्हणून त्यांना मार्गदर्शन मिळण्यासाठी सोय हवी त्याचबरोबर कामासंबंधी काही अडचण उपस्थित झाल्यास त्यांचे कोणाचे मार्गदर्शन घ्यावे याविषयी सुद्धा त्यांना पुरेपूर कल्पना हवी तर हे या व्यवस्थापकीय सिद्धांतामध्ये जबाबदारीचे तत्व आहे त्याच्यामध्ये त्यांना कामाबद्दल जर कुठली अडचण निर्माण झाली आहे किंवा काय झाली आहे तर त्याबद्दल पुरेपूर कल्पना मिळाली पाहिजे आहे आणि त्या विभागात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना आपली जबाबदारी कोणती याची जाणीव असली पाहिजे आहे त्याच्यानंतर अधिकार तत्व अधिकाराचे तत्व संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या श्रेणीचा श्रेणी असतो म्हणजे विशिष्ट श्रेणी असते कोणी अश्रेणी ब श्रेणी क्र श्रेणी त्या विभागातील कर्मचाऱ्यांना आपली स्वतःची व आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याची अधिकाराविषयी मा माहिती हवी माहिती असली पाहिजे आणि साहजिकच यामुळे एकमेकाच्या अधिकारावर आक्रमक होण्याची शक्यता कमी असते व प्रत्येकाला आपले अधिकारक्षेत्र माहीत असले पाहिजे म्हणजे प्रत्येकाला आपापले अप अधिकार हे माहीत असले पाहिजे आणि त्या त्या अधिकारानुसार त्या त्या, त्या पदावरती तो कार्य करत राहिलेला पाहिजे आहे तर हे झाले अधिकार क्षेत्र त्याच्यानंतर आहे नि लवचिकता म्हणजेच त्यां आपसा, आपसा लवचिकता किंवा समन्वय किंवा प्रेमळपणाची भावना आ, त्या त्या एखाद्या संस्थेबद्दल काम करत असताना त्या संस्थेबद्दल आपुलकीची जाणीव असली पाहिजे आहे जो ज्या जोपर्यंत त्यांच्यात आपुलकीची किंवा लवचिकतेची जाणीव येणार नाही तोपर्यंत ते त्या स त्या संस्थेमध्ये एकमेका परीने काम करून त्या संस्कृत संस्थेमध्ये उद्दिष्ट प्राप्तापर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे लवचिकता प्रत्येक संघटनेच्या संघटनेमध्ये लवचिकता असणे हे फार महत्त्वाचे आहे तर अशा प्रकारे संघटनेचे कार्य व व्यवस्थापक प्रक्रियाचे दृष्टीकोनाचे तत्वे हे स्पष्ट झालेले आहे तर इथे आपला दुसरा युनिट समाप्त होत आहे त्याच्यानंतर आपण पुढच्या भागामध्ये युनिट तिसरा श्रमिक संघटना आणि त्याची वाढ हे बघणार आहोत